भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवरती चप्पल फेकलीच नसल्याचा दावा बारामतीमधल्या एका मराठा आंदोलकांनी केलेला आहे. चप्पल फेकी प्रकरणी बारामतीमधल्या मराठा आंदोलकांनी पत्रकार परिषद घेऊन चप्पल फेकी प्रकरणी भूमिका स्पष्ट केली आहे. चप्पल फेकणारे मराठा नव्हते, त्यांचा आंदोलनाशी संबंध नव्हता असंही त्यांनी सांगितलेलं आहे. मुळात चप्पल फेक हे षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केलाय. आंदोलनस्थळी गोपीचंद पडळकरांना कोणीही बोलवलं होतं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. आमचे एक बंधू मोठे बंधू म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत, कायदा सुव्यवस्थेचा पर्याय इथं होऊ शकतो, त्यामुळं तुम्ही आजचा दिवस सोडून कधीही या किंवा सभेच्या आधी या. परंतु त्यांना प्रशासनाने त्यांना सांगितल्यानंतर त्यांना इथं कोण घेऊन आलं? तुम्हाला सगळ्यांना पत्रकार बांधवांना माहिती, 9 तारखेला इथं 20 फुटाचं बॅरिगेट टाकला असताना पडळकर साहेबांना हा चोरीचा रस्ता माहीत होता का? ह्याच्या पाठीमागं कुणाचं षडयंत्र आहे? ह्याला कोण घेऊन आलं इकडं चोरीच्या रस्त्याने? प्रशासनाला माहीत बी नव्हतं की पडळकर साहेब येणार आहेत या ठिकाणी, आणि झालेल्या प्रकाराला मराठा समाज हा पाठीशी घालणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.